सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गोगावगावचे उपसरपंच संदीप पाटील यांची सांगली जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाली. घोगाव आणि परिसरात स्वर्गीय बाबासाहेब पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकारणात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांना या पदानं गौरवण्यात आलं. जिल्हा परिषद कार्यालयात हा पदगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, श्रीरंग पाटील, प्रमोद पिठारी, सुरेंद्र चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अवधूत वागावकर, 7 स्टार न्यूज, कुंडल.